इंटीग्रेटेड मैथमेटिक्स चैनल वरती तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बीटा फंक्शन। बीटा फंक्शन की डेफिनेशन काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्याच्या वेरियस केसेस काय आहेत। तर आजच्या केस मध्ये आपण डेफिनेशन, प्रॉपर्टी आणि त्याची पहिली केस पाहणार आहोत। ओके, तर डेफिनेशन पासून सुरुवात करूया। बीटा फंक्शन ऑफ एम एंड एन इज डिफाइंड एज बीटा ऑफ एम कॉमा एन, बी इंटू ब्रैकेट एम कॉमा एन इज इक्वल टू इंटीग्रेशन जीरो टू वन, लोअर लिमिट जीरो असलं पाहिजे, अपर लिमिट वन असलं पाहिजे, एक्स रेस टू एम मायनस वन, एक च्या पॉवरला एम मायनस वन पाहिजे आणि वन मायनस एक च्या पॉवरला एन मायनस वन पाहिजे डी एक्स। आणि दोन्ही केसेसमध्ये एम आणि एन काय आहेत, ग्रेटर दॅन झिरो आहे। ओके, तर पहिली प्रॉपर्टी आहे बीटा एम एन इज इक्वल टू बीटा एन एम। एम आणि एन ची ऑर्डर चेंज केली तर बीटा फंक्शनची व्हॅल्यू चेंज होणार नाही। बीटा फंक्शन इज ऑल्सो डिफाईन एज बीटा ऑफ एम एन इज इक्वल टू इंटिग्रेशन झिरो टू इन्फिनिटी एक्स रेस टू एम मायनस वन डिवाइडेड बाय वन प्लस एक्स रेस टू एम प्लस एम। ओके, ही दुसरी डेफिनेशन आहे पा बीटा फंक्शनची इन टू डी एक्स। थर्ड डेफिनेशन बिकम बीटा इन टर्म्स ऑफ गॅमा फंक्शन। बीटाला आपण गॅमाच्या टर्म मध्ये लिहू शकतो। बीटा एम एन म्हणजे काय असते, गॅमा एम इन टू गॅमा एन डिवाइडेड बाय गॅमा एम प्लस एम। ओके, त्याच्यानंतर चौथी प्रॉपर्टी आहे पा गॅमा वन अपॉन फोर इन टू गॅमा वन थ्री अपॉन फोर इज इक्वल टू टू रूट टू इन टू पाय। ओके, ऍक्च्युली गॅमाची प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी नाही, याला सिम्प्लिफाय करायचं आहे, पण ऍज अ प्रॉपर्टी म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे। ओके, एम सी क्यूला या टाईपचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतो। गॅमा वन पॉन फोर इंटू गॅमा थ्री बाय फोर बिकम रूट टू इंटू पाय। आणि त्याचबरोबर पुढची प्रॉपर्टी पाय इंटिग्रेशन झिरो टू पाय बाय टू साईन रेस टू पी थीटा इंटू कॉस रेस टू क्यू थीटा डी थीटा इक्वल टू वन पॉन टू इंटू बीटा फंक्शन ऑफ पी प्लस वन पॉन टू कॉमा क्यू प्लस वन पॉन टू। इथं डिवायडेड बाय टू असणार आहे बीटा फंक्शनला, आणि इथं पॉवरला जे आहे त्याच्यामध्ये वन ऍड करायचं आणि डिवायडेड बाय टू घ्यायचा, त्याच्यामुळे ते झालंय पी प्लस वन पॉईंट टू क्यू प्लस वन पॉईंट टू। ओके, त्याच्यामध्ये पहिली केस आहे पा आपली आय इज इक्वल टू जर इंटिग्रेशन असेल झिरो टू वन एक्स रेस टू एम इन टू ब्रॅकेट वन मायनस एक्स रेस टू पी ब्रॅकेट रेस टू एन डी एक्स। ओके, एक्सची पॉवर असणं गरजेचं आहे ती आहेच, वन असणं गरजेचं आहे ब्रॅकेटमध्ये आहेच, मायनस एक्स पाहिजे पण या ठिकाणी एक्सची पॉवर आलेली आहे। आपल्या डेफिनेशन प्रमाणे काय पाहिजे, वन मायनस एक्स पाहिजे, पण इथं आलेलं आहे वन मायनस एक्स रेस टू पी, म्हणून या एक्स रेस टू पी च्या ऐवजी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे। ओके, तर एक्स रेस टू पी च्या ऐवजी टी हे सबस्टिट्यूशन करून त्याला सॉल्व करायचं। ओके, तर याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे पा इंटिग्रेशन झिरो टू वन एक्स क्यूब इंटू ब्रॅकेट वन मायनस रूट एक्स ब्रॅकेट रेस टू फाईव्ह डी एक्स। ओके, लिमिट झिरो आहे लोअर लिमिट, अप्पर लिमिट वन आहे, एक्सची काहीतरी पॉवर असणं गरजेचं आहे, ब्रॅकेटमध्ये वन आहे, मायनस साईन आहे, पण इथं एक्स पाहिजे, फक्त एक्स पाहिजे, पण इथं एक्स रेस टू हाफ आलेला आहे, एक्सचा रूट आलेला आहे, इथं एक्स पाहिजे म्हणजे इथं रूट एक्सच्या ऐवजी आपल्याला सबस्टिट्यूशन करावे लागेल। तर पहिल्यांदा आपण या इंटिग्रलला आय मानूया, लेट आय इज इक्वल टू दिस इंटिग्रेशन झिरो टू वन एक्स रेस टू थ्री इन टू ब्रॅकेट वन मायनस रूट एक्स ब्रॅकेट रेस टू फाईव्ह डी एक्स। ओके, दिस बिकम अवर इक्वेशन नंबर वन। या ठिकाणी एकच्या ऐवजी रूट एक्स आलेला आहे, म्हणजे इथं सबस्टिट्यूशन करावे लागेल, पुट रूट एक्स इज इक्वल टू टी। ओके, याच्यावरून स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होईल, एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर होईल। ओके, आता याला डिफरन्शिएट करूया, स्क्वेअरिंग। ओके, स्क्वेअरिंग केल्यानंतर हे होणार आहे एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर। Now differentiate this, we get dx is equal to derivative of x is 1 into dx, derivative of t square is 2t into dt. Okay, या पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह भेटतो। आता लिमिट फाइंड करूया टी साठीची, ऍट एक्स इज इक्वल टू, एक्सचं लोअर लिमिट झिरो आहे पा, सो दिस इम्प्लायज टी इज इक्वल टू, या सबस्टिट्यूशन वरून रूट एक्सची व्हॅल्यू झिरो पुट करा, रूट झिरो बिकम झिरो, ऍट एक्स इज इक्वल टू अपर लिमिट वन आहे, आपल्या सबस्टिट्यूशनमध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केली तर टीची व्हॅल्यू होईल अंडर रूट वन विच इज वन। ओके, अल्जेब्राइक फंक्शन असल्यामुळे लिमिट चेंज होत नाही। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सबस्टिट्यूशन, आलेली डी एक्सची व्हॅल्यू आणि आलेली लिमिट, ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला इक्वेशन वन मध्ये पुट करायच्या। देअरफोर इक्वेशन वन बिकम, इक्वेशन वन होऊन जाईल पा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट तेच राहते झिरो टू वन, त्याच्यामुळे तेच लिहायचंय। पहिली टर्म आहे पा एक्सचा क्यूब, पण एक्सच्या ऐवजी आपण काय घेतोय, एक्सच्या ऐवजी आपण घेतोय टी स्क्वेअर, म्हणजे येणार आहे टी स्क्वेअरचा क्यूब, क्यूब ऑफ टी स्क्वेअर इन टू ब्रॅकेट वन ॲज इट इज मायनस रूट एक्स, रूट एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूशन केलेलं आहे टी,
सो 1 माइनस टी ब्रैकेट रेज टू पावर 5 एज इट इज इंटू डी एक्स, डी एक्स वैल्यू वाले ले पार 2 टी डी टी, सो इंटू 2 टी डी टी, ओके दिस इज वैल्यू ऑफ डी एक्स. नाउ सिंप्लीफाई दिस, हा 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल. इंटिग्रेशन मध्ये 0 टू 1 पावरची पावर असेल तर पावरचं मल्टिप्लिकेशन होतं, ते होईल 3 इंटू 2 6 इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी रेस टू 5 इंटू टी डी टी. ओके इथं बेस सेम आहे पण मल्टिप्लिकेशन आहे, बेसला टी आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पावरची ॲडिशन होईल. सो वी गेट इन 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू 1 टी रेस टू 7 इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी ब्रॅकेट रेस टू 5 डी टी. आणि पाहता हे आपल्या डेफिनेशनमध्ये बसतं आहे, बीटा फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये व्हेरिएबलची पावर असली पाहिजे, पावर आहे, 1 मायनस व्हेरिएबल असला पाहिजे आणि त्याची पावर पाहिजे ते पण आहे. विथ रिस्पेक्ट टू टी लोअर लिमिट 0 अपर लिमिट 1 पाहिजे आहे, म्हणजे आपल्या डेफिनेशनमध्ये बसतं आहे. आणि आपल्या डेफिनेशन प्रमाणे होईल बीटा फंक्शन ऑफ जे पावरला आहे त्याच्यामध्ये एक ऍड करायचं, पावरला एम मायनस 1 आहे, बीटा फंक्शन एम आलेलं आहे. इथं पावरला 7 आहे, 7 प्लस 1 8 कॉमा पुढे पावरला आहे 5 5 प्लस 1 6. या पद्धतीनं हे येत आहे, सिन्स बाय डेफिनेशन ऑफ बीटा फंक्शन, बीटा फंक्शनची डेफिनेशन या ठिकाणी आपण अप्लाय केलेली आहे. पुढे याला आपण गॅमा फंक्शनची डेफिनेशन जी आहे बीटा इन टर्म्स ऑफ गॅमा हा कन्सेप्ट यूज करून याला पुढे आपण सिम्प्लिफाय पण करू शकतो. ओके ते पुढचं सिम्प्लिफिकेशन कसं येईल पहा, 2 इंटू गॅमा 8 इंटू गॅमा 6 डिवाइडेड बाय गॅमा 8 प्लस 6, सो दिस बिकम 2. ये 8 इज अ पॉझिटिव्ह इंटीजर, येट हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे तर तो होईल 7 फॅक्टोरियल. ओके 6 हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे तो होईल 5 फॅक्टोरियल. आणि खाली 8 प्लस 6 14, गॅमा 14 मीन्स 13 फॅक्टोरियल. ओके या पद्धतीने फॅक्टोरियल नोटेशनमध्ये येऊन जाईल. याच्या पुढेही तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करू शकता. फायनल आन्सर काय तर ते बघा आली लिहा. ओके तर या पद्धतीने आपण बीटा फंक्शनची डेफिनेशन बघितली, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि त्याची पहिली केस बघितली, एकच्या ऐवजी एकची पावर आली असेल तर त्याच्याऐवजी टी हे सबस्टिट्यूशन करायचं आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं. ओके प्रिवियस स्टेप वरून नेक्स्ट स्टेप कशी आलेली एकदा ऑब्झर्व करा, तुम्हाला इझिली हे समजून जाईल. ठीक आहे, थँक्यू.